सातारा जिल्ह्यामधल्या आर्वी इथल्या सुमारे 800 शेतकऱ्यांना 2015-16 सालची मंजूर झालेली आपत्कालीन निधीची रक्कम अजूनही मिळाली नाही. ही रक्कम 35 लाख रुपये इतकी आहे. याबाबत आर्वी इथल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला वारंवार विचारणा करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं अखेर शेतकऱ्यांनी आपली व्यथा झी मीडियाकडे मांडली. आर्वी या गावाची पैसेवारी कमी आहे, तसंच पर्जन्यमान कमी असल्यानं सरकारच्या सन 2015-16 आपत्कालीन निधीच्या अंतर्गत 1800 शेतकऱ्यांसाठी सुमारे 98 लाख रुपयांची रक्कम मिळाली. सातारा जिल्हा बँकेत निधी वर्ग केल्याचं परिपत्रक दिलं. 1800 पैकी सुमारे 1000 शेतकऱ्यांना याची रक्कम मिळाली, मात्र उर्वरित 800 शेतकऱ्यांना अजूनही ही रक्कम मिळाली नाही. या शेतकऱ्यांचे सुमारे 35 लाख रुपये गेले तरी कुठे, असा प्रश्न या शेतकऱ्यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे विचारला. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर देत हा निधी दुष्काळी भागात दिल्याचं सांगितलं. मात्र प्रशासन लबाडी करतंय, आम्हाला न्याय मिळावा यासाठी आर्वी गावातील या 800 शेतकऱ्यांनी झी मीडियाकडे धाव घेऊन आपली व्यथा मांडली. सन 15 आणि 16 साली जे शासनानं शेतकऱ्यांना दुष्काळाचा निधी दिला होता, त्यातल्या निम्म्याच लोकांना मिळाला. अंदाजे 800 लोकांना निधी मिळाला नाही, 35 लाख रुपये मिळाले नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा लेवलला, प्रांत ऑफिसला आणि तहसीलदारांना जेव्हा भेटलो वरचेवर, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तिथं काही लोकांनी सांगितलं की तो निधी माघारी गेला. दुष्काळ निधी 15-16 या गावाला मिळाला, काही लोकांना मिळाला, 50% अंदाजे लोकांना मिळाला, पण 35 लाख सर्वसाधारणपणे निधी हा परत गेला आहे. तो कुठं गेला याची चौकशी व्हावी आणि शेतकऱ्यांना तो निधी परत मिळावा अशी मी मागणी करतो. आपत्कालीन निधीची रक्कम गेली तरी कुठे, असा प्रश्न शेतकरी विचारताय. या प्रकरणी मोठा घोळ असून याबाबतची कागदपत्र घेऊन शेतकरी आणि झी मीडियाच्या टीमनं कोरेगाव प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांची भेट घेतली. सर्व कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी याबाबत चौकशीचे आदेश तहसीलदारांना दिलेत. आर्वीच्या ग्रामस्थांची तक्रार आमच्याकडे आलेली आहे, त्याप्रमाणे तहसीलदारांना मी सूचना दिलेली आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये आम्ही स्पेसिफिक आर्वी गावचं रेकॉर्ड पूर्ण तपासून अनुदान किती गेलेलं होतं, किती शेतकऱ्यांपर्यंत मिळालेलं आहे त्याची पूर्ण खात्री करून आम्ही तपासणी करून ते जर का काही त्रुटी राहिल्या असतील तर ते आपण 15 दिवसामध्ये पूर्ण करून घेतो आम्ही. सरकार अनेक योजना जाहीर करतं, मात्र त्याची अंमलबजावणी योग्य न झाल्यानं त्याचा मोबदला प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळत नाही. विकास भोसले, झी मीडिया, सातारा.